श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला सुरू होणार आहे नवरात्री आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस हा तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला आहे नवरात्रीमध्ये आपण उपवास करतो देवीची आराधना करतो पूजा करतो तसेच अष्टमीला आपण कुमारिका पूजन सुद्धा करतो आपल्या कुलदेवीची ओटी भरतो आपण कुलाचार करत असतो याप्रमाणेच अजून एक गोष्ट केली जाते ते म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो म्हणजे अखंड दिवा लावला जातो परंतु याबद्दल आपल्या मनात खूप प्रश्न असतात की हा दिवा कसा लावायचा दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा त्या दिव्यामध्ये आपण तेल घालायचे की तूप वात कोणत्या प्रकारची वापरायची वातीची जी दिशा आहे तर ती कोणत्या बाजूला करायची तसेच कोणता मंत्र म्हणावा आणि हा जर दिवा विजला तर काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तसेच आपल्याला या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे ही वस्तू कोणती तर याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला हे घटस्थापना आणि या दिवशी घटस्थापन केल्यानंतर म्हणजे आपण घट बसवतो तर हे घट बसवल्यानंतर आपण हा जो अखंड दिवा आहे तर तो लावायचा असतो आता जर तुमच्याकडे घट बसवत नसतील तुम्ही बाहेर राहत असाल आणि तुमच्या गावाकडे जर घटस्थापना करत असतील तर मग तुम्ही अखंड दिवा लावू शकता का तर हो तुमचा जो कुलदेवीचा टाक आहे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती जी तुमच्याकडे असेल तुम्ही जिची पूजा रोज करत असाल तर त्याच्यासमोर तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता किंवा तुमचं जे छोटंसं देवघर आहे तर त्याच्यासमोरसुद्धा हा अखंड दिवा आपण लावू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली निष्ठा आणि श्रद्धा आपण मनोभावे किती गोष्टी करतो याला खूप महत्व आहे अखंड दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर आपल्याला घट जे आहेत तर ते बसवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा अखंड दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे घट बसत नसतील तरीही तुम्ही हा अखंड दिवा लावू शकता मग हा अखंड दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला एक निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करतो कोणतीही पूजा करतो कोणताही धार्मिक विधी करतो तेव्हा अगोदर आपण अग्नी प्रज्वलित करतो आणि अग्नीच्या साक्षीनेच हा विधी करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला हा अखंड दिवासुद्धा अग्नीच्या साक्षीने लावायचा आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे निरंजन तुम्हाला तांदळावरती किंवा फुलांच्या पाकळ्यावरती किंवा प्लेट एक घेऊन त्यामध्ये ठेवायचं आहे या निरंजनाला हळदी कुंकू म्हणजे आपल्याला ह्या दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आता हे झालं आपण अग्निदेवतेची पूजा केली यानंतर अखंड दिवा तुम्ही लावणार तुमच्या देवघरासमोरच तुम्ही घट बसवता हो काही कारणाने देवघरासमोर जागा नसेल हो जा हो तर दुसरीकडे सुद्धा घट बसवले जातात ज्या ठिकाणी घट बसवलेले आहे तर त्याच्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीसमोरसुद्धा हा दिवा लावू शकता आता घट बसवल्यानंतर हो त्या घटाच्या समोरची जी जागा आहे तर ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर ते सर्व साहित्य घेऊन आपल्याला बसायचं आहे त्यापूर्वी स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि स्वतःला बसण्यासाठी सुद्धा आसन हे घ्यायचं आहे कोणतीही पूजा करताना आपण स्वतःला अगोदर हळदी कुंकू हे लावून घ्यायचं असतं आता यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते मी सांगते तुम्ही दिवा ज्याच्यावरती ठेवणार आहात पाठ किंवा चौरंग किंवा छोटंसं एखादं आसन असेल तर ते आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले यानंतर एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे दिवा घ्यायचा आहे तेल घ्यायचं आहे म्हणजे तेल किंवा तूप जे तुम्ही वापरणार आहात अखंड वात घ्यायची आहे काडी पेटी घ्यायची आहे पाणी घ्यायचं आहे आता एखादं साहित्य जर राहिलं असेल तर हे तुम्हाला पुढे समजेलच सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण जे आसन घेतलं आहे त्या आसनावरती बसायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्या ठिकाणी आपल्याला एक पाट मांडायचं आहे त्या पाटावरती एक वस्त्रसुद्धा आपण अंतरू शकतो लाल रंगाचं वस्त्र अंतरावं पिवळ्या हिरव्या रंगाचे सुद्धा चालेल परंतु शक्यतो लाल रंग ला हा वापरावा कारण आपल्याला माहीत आहे की लाल रंग हा देवीला अतिशय आवडतो त्यामुळे लाल रंगाचं कापड आपल्याला त्या पाटावरती किंवा ज्या आसनावर दिवा ठेवणार आहोत तर त्यावरती आपल्याला अंतरायचं आहे यानंतर आपले जे तोंड आहे तर ते देवघराकडे असायला हवं म्हणजे आपण ज्या ठिकाणी घट बसवलेलं आहे तर घटाकडे आपलं तोंड असायला हवं यानंतर आपल्या समोर तामन जे आपण घेतलेलं आहे जे तांब्याचं तामन घेतलेलं आहे तर ते आपल्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला संकल्प हा करायचा आहे संकल्प करूनच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा ता आहे ला आता हे तामन तुम्ही पाटावर सुद्धा मांडू शकता म्हणजे ज्या पाटावर तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात अखंड दिवा लावणार आहात त्या पाटावर सुद्धा तुम्ही हे तामन थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती मांडू शकता आणि आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यानंतर अक्षता फूल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे हा जो आपला हात आहे तर आपल्याला त्या तामणावरती धरायचा आहे आणि म्हणायचं आहे मी तुमचं जे नाव आहे तर ते घ्यायचं आहे तसेच तुमचं जे गोत्र आहे तर त्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे आता जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काय म्हणायचं आहे मी तुमचं नाव घ्या यानंतर काश्यप गोत्रात जन्मलेली यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे तिचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की हे देवी माते असं म्हणा किंवा हे दुर्गा माते मी तुझी या नवरात्रीमध्ये मनापासून सेवा करीन मी अखंड दिवा लावत आहे तो पूर्णपणे तेवट ठेवण्याचा मी प्रयत्न करीन हे नऊ दिवस अखंड दिवा लावण्याचा मी संकल्प करत आहे ह्या दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यात प्रकाश पसरू दे घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे हा दिवा विजू न देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन त्यासाठी मला आशीर्वाद दे माझे आयुष्य तेजाने उजवून निघावे म्हणून मी हा संकल्प करत आहे आणि असा संकल्प करून असे म्हणून आपल्याला हे जे हातातील पाणी आहे तर ते तामनात सोडायचं आहे आणि हे तामन आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण अखंड दिवा लावू ती प्रोसेस जी आहे तर ती पूर्ण होईल यानंतर हे तामन जे आहे तर हे उचलून तुम्ही त्यातलं जे पाणी आहे तर ते बाहेर झाडांना घालू शकता आता आपण ज्या पाटावर दिवा लावणार आहोत तर त्यावर ते आपण कापड अंतरलेलं असतं त्यावरती आपण अक्षता ह्या ठेवायच्या आहेत आपण फुलाच्या पाकळ्यासुद्धा दिव्याखाली ठेवू शकतो परंतु हा दिवा नऊ दिवस राहणार आहे त्यामुळे आपल्याला अक्षताच ठेवायच्या आहेत कारण नऊ दिवस फुलांच्या पाकळ्या खराब होतात आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्याही पूजेमध्ये आपण नेहमी ताजी फुलेही वापरायची असतात आणि फुलांच्या पाकळ्या आपण दिव्याखाली ठेवणं हे चुकीचं आहे या नऊ दिवसात तरी कारण मग ही फुलांच्या पाकळ्या शिळ्या होणार आणि आपण त्या दिव्याला एकदा प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा हलवायचं नसतं त्यामुळे आपल्याला तांदूळच ठेवायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही हळदीने पिवळे करूनसुद्धा घेऊ शकता तसेच तुम्हाला जर अष्टदल कमळ जर काढता येत असेल तर या तांदळाचं आपल्याला अष्टदल कमळ जे आहे तर ते काढायचं आहे त्यावरती तुम्ही एक प्लेटसुद्धा ठेवू शकता आणि त्यामध्ये हा दिवा ठेवू शकता किंवा प्लेट नाही ठेवली तरीसुद्धा चालेल आणि हा दिवा घेताना आता दिवा कोणता घ्यायचा कोणत्या धातूचा घ्यायचा तर बघा तुम्ही मातीचा दिवा घ्या दगडाचा दिवा घ्या मातीचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो परंतु तुमच्याकडे मातीचा किंवा मा दगडाचा दिवा नसेल तर तुम्ही कोणताही दिवा घ्या तांब्याचा पितळेचा मग तुम्ही नंदादीप घ्या समयी घ्या निरंजन घ्या कोणताही दिवा घेतला तरी असं काही नाही की हाच दिवा असावा आणि यामध्ये आपल्याला अखंड वात जी दुकानामध्ये अखंड वात म्हणून मिळते तर ती घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा तूप घालायचे आहे आता तिळाचे तेल किंवा तूप घालणे शक्य नसेल तर तुम्ही कोणतेही तेल घाला परंतु तिळाच्या तेलाला नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे तसेच तुपालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि वात घेताना ती नेहमी आपल्याला दुहेरी करून घ्यायची आहे एकेरी वात कधीही दिव्यामध्ये वापरायची नसते त्या वातीला आपल्याला चांगले पीळ घालून घ्यायचे आहेत आणि ती व्यवस्थित वात बनवायची आणि दिव्यामध्ये आपल्याला ती वात घालायची आहे तसेच आपण जे तेल किंवा तूप वापरणार आहोत तर ते घालवायचं आहे घालायचं आहे लक्षात घ्या एकदा आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा हलवायचा नाही त्यामुळे दिवा ज्या जागेवर तुम्हाला मांडायचा आहे तर त्या ठिकाणी तो अगोदरच व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे आता वातीचे जे तोंड आहे तर ते तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला करा तुम्हाला जर आर्थिक समस्या खूप असतील तर आर्थिक समस्येसाठी धनप्राप्तीसाठी उत्तरेकडे तोंड करावे उत्तर ही कुबेरांची दिशा आहे त्यामुळे आपल्याला उत्तरेकडे तोंड करायचं आहे परंतु जर तुम्हाला घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर तुम्हाला पूर्वेला या वातीचे जे तोंड आहे तर ते करायचे आहे फक्त दक्षिण दिशेला ही जी वातीचं दिशा आहे म्हणजे वातीचं तोंड आहे तर ते येता कामा नये एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला म्हणायचं आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते तर अशी शुभम करोती म्हणायचं आहे आणि त्यानंतर दिव्याच्या बाजूने आपण फुलांनी फुलांच्या पाकळ्यांनी त्या दिव्याला सजवायचं आहे आणि यानंतर आपल्याला दिव्याची पूजाही करायची आहे या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल हे अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे ही जी दिव्याच्या भोवती आपण फुले ठेवलेली आहेत तर ती रोज बदलायची आहेत परंतु दिव्याची जी जागा आहे तर ती मात्र आपल्याला नऊ दिवस बदलायची नाही तर धूप दीपाने ओवाळायचं आहे यानंतर खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे खडीसाखर नैवेद्य म्हणून दिव्यासमोर ठेवायची आहे आता दिव्याला जेव्हा काजळी येईल तर तेव्हा काय करायचं आहे तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे वात जर व्यवस्थित करायची असेल तर तुम्हाला एक दुसरं निरंजनसुद्धा तयार ठेवायचं आहे ह्या निरंजनामध्ये तुम्ही त्या दिव्यामध्ये तूप घातलं असेल तर त्या निरंजनमध्ये सुद्धा तूप घाला दिव्यात तुम्ही तेल वापरलं असेल कोणतं तेल, तेल वापरले तर तेच तुम्ही त्या निरंजनमध्ये सुद्धा वापरायचं आहे आणि जेव्हा काजळी काढायची असेल वात व्यवस्थित करायची असेल तेव्हा काय करायचं हे जे निरंजन आहे तर ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि हे जे निरंजन आपण प्रज्वलित करणार आहोत तर अखंड दिवा जो आहे तर त्याच्या ज्योतीवरच हे प्रज्वलित करायचं आहे म्हणजे अखंड दिवा विजला किंवा शांत झाला तर असे होत नाही आणि यानंतर मग तुम्ही त्या दिव्याची वात व्यवस्थित करा काजई काढा आणि पुन्हा ह्या निरंजनानेच तो जो अखंड दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे अखंड दिवा हा विजत नाही किंवा शांत होत नाही असा याचा अर्थ होतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे मग या दिव्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर दोन लवंग आपल्याला माहीत आहे माता लक्ष्मीला लवंग ह्या प्रिय आहेत तर दोन लवंगा व्यवस्थित असलेल्या फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या दोन, दोन वेलची त्यासुद्धा व्यवस्थित असाव्यात आणि एक भीमसेनी कापूर तर या वस्तू आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत वेलची आणि लवंग आहेत यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसेच कापूर जो आहे तर तो वातावरणातील ऑक्सिजनची पातळी वाढवतो आणि कापूर संपत आला की तुम्हाला काय करायचं आहे तर दुसरा कापूर टाकायचा आहे ऑक्सिजनची पातळी वाढल्यामुळे काय होतं आपला जो दिवा आहे तर तो सुद्धा प्रज्वलित राहतो अशा प्रकारे अखंड दिवा हा आपल्याला नवरात्रीमध्ये लावायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये नंदादीप समयी तर हे सुद्धा अखंड दिवा म्हणून वापरू शकता नंदादीपाची जी वात आहे तर ती ब्रह्मांडाकडे असते त्यामुळे दिशेचा प्रश्न हा येत नाही आणि अशा प्रकारे आपण हा अखंड दिवा लावल्यानंतर तेल जेव्हा संपत येईल तर तेव्हा वरचेवर तेल हे आपल्याला घालायचे आहेत परंतु हा तरीही जर दिवा विजला तर मनात कोणतीही शंका येऊ न देता पुन्हा एकदा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवीकडे क्षमा मागायची आहे आणि आशीर्वाद मागायचा आहे की हा दिवा नऊ दिवस तेवत राहावा दिवा ठेवताना त्याजवळ कापड वगैरे येणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे आपल्याला दिव्याची काळजी घेणे होणार असेल शक्य असेल तसेच वरचेवर तेल घालणे शक्य असेल तरच तुम्ही हा अखंड दिवा लावा आणि एकदा लावल्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे आता मंत्र कोणता म्हणायचा आहे बघा तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर हा मंत्र तुम्हाला हा अखंड दिवा लावताना तुम्ही म्हणू शकता किंवा दिवा लावल्यानंतर एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाये विच्चे तर हा मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाये विच्छे तर या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हटला तरीही चालेल अखंड दिवा लावण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर हा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे यावेळेत दिवा लावणे शक्य झाले नाही तर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि रात्रीचा शुभ मुहूर्त आहे तो नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता